काकाज इंग्लिश स्कूल मध्ये आनंद नगरीचा कार्यक्रम होता. मी पालक आनंद नगरी मध्ये आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी पण भरपूर व्हरायटीज आणल्या होत्या. आम्ही भरपूर टेस्टिंग सगळे पदार्थ आणले होते, ते आम्ही भरपूर खाल्ले आणि टेस्ट पण सगळ्यांची खूपच छान होती. थँक्यू. आज का जो कार्यक्रम होगा बहुत अच्छा होगा. आनंद नगरी में आके ऐसा खुशी लगी. मेरा खुद का बचपना मुझे याद आया कि ऐसा भी मैं बचपने में हमारी ऐसे हम खरी कमाई करते थे. ये आज का बहुत अच्छा कार्यक्रम होगा. मुझे बहुत खुशी हो गई ये कार्यक्रम में आके. म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे, चमचमीत काढायचा ते. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. किती किती सोचले ते जीभेचे हे पुलवावे. चुकता करता करता खावे आणि खिलवावे. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, माझे नाव श्रावणी गोपाळकर. मी आता सातव्या वर्गात शिकते. आज आमच्या शाळेत आनंद नगरी हा सण म्हणजे साजरा केला जातो. यामध्ये आम्हाला ना कशी मार्केटिंग करायची असते, कशी खरेदी असते, कशी विक्री असते ते सांगितलं आहे. आणि आम्ही खूप मजा येत आहे या आनंदी नगरीमध्ये. आणि मी आज पुरी भाजी बनवली होती, स्वतः बनवून आणली आहे. आणि मला ना 100-200 यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाला आहे. आणि मला खूप आनंद होतो की या शाळेमध्ये असं खूप छान साजरे करतात. थँक्यू. नमस्कार, माझे नाव कांबळे समर ज्योतिराम. मी आता 8व्या वर्गात शिकतो. माझ्या शाळेचे नाव काकाज इंग्लिश स्कूल आणि सेमी इंग्लिश स्कूल आहे. तर आज आमच्या शाळेमध्ये आनंद नगरी म्हणजेच खरी कमाई हा उपक्रम राबवलेला होता. या उपक्रमामध्ये मी भेलपुरी ही याचा स्टॉल टाकलेला होता. तर त्यामध्ये मी 100 रुपये इन्व्हेस्ट केले, तर मला 200 रुपयाचा फायदा झालेला आहे. त्यामध्ये आमचा खूप एन्जॉयही झालेला आहे व आम्हाला व्यवहारिक ज्ञानही प्राप्त झालेलं आहे. थँक्यू. आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे, तोंड आहे, जीभ आहे, सोस आहे, चमचमीत काढायचा ते. आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये, सारे खवय्ये, आम्ही सारे.